हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा वार सांगते. आजचा वार आहे शनिवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे. आता वाजलेले आहेत 5 आणि मी किचनमध्ये आलेली आहे. तसं मुलांना स्कूलला सुट्टी आहे, नित्याला पण शनिवार रविवार सुट्टी असते. मुलांच्या डब्याची घाई नव्हती, पण यांना आज गावाला जायचं आहे. ते कळसूबाईला चाललेले आहेत ट्रेकिंगला, तर मित्रांसोबत चाललेले आहेत. आता कळसूबाई खूप उंच शिखर आहे, त्यामुळे फुल फॅमिली शक्य नव्हतं, म्हणून ते एकटे चाललेले आहेत. तर इथं त्यांच्यासाठी डबा बनवत आहे. सकाळी मी आज 4 वाजताच उठले होते. उठून सकाळी अंगण वगैरे झाडलं, पाणी मारलं, त्यानंतर पूजा पण माझी झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे. त्यांना डबा द्यायचा आहे, दशम्या आणि शेंगदाण्याचं पिठलं द्यायचं आहे, त्यानंतर वांग्याची भाजी देणार आहे. तर मग त्यांच्यासोबत आमच्या तिघांचा स्वयंपाक पण मी लगेचच करून घेणार आहे. तर आज माझा थोडासा अवतारच आहे. मी आंघोळ वगैरे केली, केस वरती बांधले आणि तशीच किचनमध्ये आले. केस विंचरले नाही, त्यामुळे थोडे विस्कटलेले वाटत आहेत, पण कधी कधी घाई गडबडीमध्ये अशा चुका होतात. आणि माझ्या मैत्रिणींना थोडासा अवतार माझा वाटत असेल, पण त्या मला समजून घेतील मला खात्री आहे. तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचं पिठलं. आजीच्या हातची रेसिपी आहे, तर ती शेअर करत आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी करणार आहे. त्यानंतर मग कढीपत्ता घालायचा आहे. आमच्याकडे असं गोडदशमी केली की हे शेंगदाण्याचं पिठलं आवर्जून करतात, तर इथे कढीपत्ता वगैरे घातला आहे. कढीपत्ता घातला की 3-4 कांदे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतले होते, ते घालायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे खूप छान बारीक झालेले आहेत. गडबडीमध्ये पटकन हाताने बारीक व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे मी चॉपरचा वापर करत असते. तर इथे हे सगळे कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतायचे आहेत. यामध्ये लसूण वगैरे आम्ही घालत नाही, कांदा टाकूनही हे शेंगदाण्याचं पिठलं खूप छान लागतं. मी लहान असताना माझ्या आजी शेंगदाण्याचं पिठलं, दशमी त्यानंतर लोणचं असं आम्हाला सकाळी नाश्ता द्यायची, अजूनही मला आठवतं. तर इथे तुम्ही बघू शकता, कांदा छान परतलेला आहे. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहे. त्या जागी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट पण घालू शकता, पण नित्यामुळे मी हिरव्या मिरचींचे तुकडे घातलेले आहेत, म्हणजे हिरवी मिरची साईडला काढून ठेवता येते आणि अशी चटणी पण खूप टेस्टी होते. पण ठेचा घातला तर अजून झणझणीत हे पिठलं होतं. त्यानंतर आता छान फ्राय केलेले आहेत हिरव्या मिरच्या, आणि मग आपल्याला हळद घालायची आहे आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे. तर हळद घालतानाच तुम्ही लाल तिखट पण थोडंसं घालू शकता. हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 2 चमचे लाल तिखट घातलं तर अजून छान टेस्ट येते. पण मी इथे लाल तिखट घातलेलं नाही आहे, कारण हिरव्या मिरच्या आहेत, त्यामुळे मग परत नित्या खाणार नाही, म्हणून मी लाल तिखट घातलेलं नाही आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं. मिठाचा अंदाज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. कोणाला थोडंसं अळणी आवडतं, कोणाला थोडं जास्त मीठ आवडतं. तर मला माझ्या पदार्थांचा अंदाज येतो, म्हणून मग मी मीठ माझ्या अंदाजानुसार घातलेलं आहे. आणि आता त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. थोडासा जाडसरच दळलेला आहे, थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे असले की अजून ही चटणी किंवा पिठलं जे आहे ते खूप छान लागतं. तर इथे शेंगदाण्याचा कूट मी घालून घेतलेला आहे आणि ते छान परतायचं आहे. तर आता हे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे पूर्ण मसाल्यामध्ये. आणि थोडासा जाडसर कूट झाला होता, कारण अशी चटणी थोडीशी जाडसर छान वाटते, म्हणून मग घातलेला आहे. आणि थोडासा बारीक जो कूट होता तो देखील घातलेला आहे, म्हणजे बॅलन्स होणार ही चटणी. तर आता हे सगळं मिश्रण जे आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान मिक्स करायचं. तर साईडला कडेला थोडंसं फोडणी राहिली होती, पण मला ती दिसत नव्हती, कारण मी ट्रायपॉड लावला होता. अशा छोट्या छोट्या चुका होतात शूटिंग करताना, पण रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही ट्राय करून बघा, जर तुमच्या भागात अशी चटणी किंवा पिठलं करत नसतील तर करून बघा. तर आता ही चटणी छान मिक्स झालेली आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे, कारण एकदमच हे पिठलं जे आहे ते कोरडं नको वाटायला, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर कोरडं वाटलं तर तुम्ही अजून पाणी घालायचं आहे. तर इथं मी पाणी घालून छान मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही चटणी जी आहे ती छान आळून आलेली आहे. आणि छान पाण्यासोबत आपल्याला मिक्स करायची आणि मंद गॅसवरती ही शिजू द्यायची आहे. मला थोडंसं या चटणीमध्ये पाणी कमी वाटलं, म्हणून मी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि छान परतायचं आणि 2 मिनटं आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. आणि ही जी चटणी किंवा शेंगदाण्याचं पिठलं आहे, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 2-4 दिवस छान राहतं, काहीच होत नाही. आणि तुमच्या जेवणासोबत वगैरे तोंडी लावण्यासाठी हे घेऊ शकता. आणि दशमी, गोड दशमी जी असते दुधातली, त्याच्यासोबत तर हे खूपच छान लागतं. तर असं हे पिठलं आमच्याकडे करतात. तर तुम्ही कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर छान परतून झालेलं आहे. आता झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ देणार आहे, म्हणजे जे काही उरलं सुरलं आहे ते छान शिजून निघेल.
तर मस्त असं हे पिठलं तयार झालेलं आहे आणि हे पिठलं माझ्या घरी मुलांना खूप आवडतं, माझ्या मिस्टरांना आवडतं, कारण माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यांचं माहेर देखील मराठवाड्यात आहेत, तर त्यांच्या माहेरी देखील हे शेंगदाण्याचं पिठलं व्हायचं, त्यामुळे मिस्टरांना माझ्या दोन्हीकडचे पदार्थ खाण्याची सवय आहे, विदर्भातले देखील आणि मराठवाड्यातले देखील, कारण आम्ही दोघी मराठवाड्यातला आहोत त्यामुळे आमच्या साईडचे पण पदार्थ होत असतात अधूनमधून. आणि इथे मी आता गोडदशमी करत आहे, तर दुधामध्ये थोडीशी साखर घालून कणिक मळून घेतली होती आणि आता याच्या मी दशम्या बनवत आहे. तर घडीची जी पोळी असते त्याचप्रकारे ही दशमी बनवायची आहे, फक्त मी आतमध्ये तूप लावते आणि वरून पण तूप लावते, कारण अशी जी दशमी असते ती प्रवासामध्ये खूप दिवस टिकते. तर नेहमीप्रमाणे अग्नीची एक छोटीशी गोळी टाकलेली आहे, त्यानंतर मग थोडंसं तूप शिंपडलं आणि त्यानंतर दशमी जी आहे ती भाजून घेत आहे. तर गोड दशमी असते त्यामुळे दुधात कणिक मळल्यामुळे ही 2 दिवस तरी टिकते, त्यामुळे अशी प्रवासात जर तुम्ही दशमी दिली तर टेस्टी पण लागते. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण गुळाची जी दशमी असते ती लाटायला खूप अवघड जाते. तर स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे, इथं वांग्याची भाजी, त्यानंतर शेंगदाण्याचं पिठलं, लोणचं. वांग्याच्या भाजीची रेसिपी मी शेअर केली नाही, कारण मग त्यांना उशीर होत होता जायला, म्हणून जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि दशम्या पण मी घेतलेल्या आहेत सोबत, आणि हे सगळा डबा मी त्यांच्यासोबत देणार आहे. तुळशीची वगैरे पूजा आत्ता केली मी आणि रांगोळी पण काढलेली आहे. देवाची पूजा मी सकाळीच केली, कारण मला दिवा लावायचा होता, कारण आमच्या सासूबाई कोणी बाहेर प्रवासाला जात असेल तर त्याआधी देवाला दिवा लावतात, त्यामुळे स्वयंपाक करायच्या आधीच मी पूजा करून घेतली होती. आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुळशीची पूजा केली, यांना मी नमस्कार करायला सांगितला, कारण हे कळसूबाईला जात आहेत तर त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर झाला पाहिजे म्हणून. आणि इथे त्यांची बॅग वगैरे सगळी भरून रेडी आहे, आणि ही बॅग आम्ही डकेथलॉनमधून परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल घेतली होती. बस तुम्हाला मग कळसूबाई शिखर सर करायला चालले तुम्ही. नित्य बाय करणार. आणि इथे मुलांना नाश्त्याला मी ओट्स बनवले, त्यामध्ये केळी घातलेली आहे, पीनट बटर घातलंय, आणि त्यांचा नाश्ता करत आहेत मुलं. मुलं दिसत नाहीत म्हणतात, मुलं कॅमेऱ्याकडे बघतसुद्धा नाही, त्यांना आवडत नाही म्हणून मी त्यांना घेत नाही. आणि त्यानंतर मग मी थोडा 1 तास ब्रेक घेतला, पेपर वाचला, माझा नाश्ता केला, नित्याला खाऊ घातलं आणि मग मी आता किचनमध्ये आलेली आहे. तर काम करत असताना थोडे थोडे ब्रेक घेतले पाहिजे. जर तुम्हाला थकल्यासारखं वाटलं तर तुम्ही पडायचं, कामं काय दिवसभर चालतच राहतात, पण थोडा थोडा गॅप घ्यायचा आणि मग कामं करायची. पण प्रयत्न करायचा की थोडंसं सकाळी लवकर उठलं तर मग घरातली कामं आवरतात, पण तुम्ही उशिरा उठलात तर मग ब्रेक घेतला तर तुम्ही तुमची कामं पण उशिरा होतात, त्यामुळे सकाळी लवकर उठा आणि मग ते तुम्हाला थकल्यासारखं वाटलं तर तुम्ही थोडंसं पडू पण शकता. सकाळी लवकर उठून कामं केली तर ती लवकर आवरतात माझ्या मते, आणि उशिरा उठलं तर मग त्या कामांना खूप उशीर होतो, आणि मग माझं जे काम 11 वाजता होतं त्याला मग 1 ते 2 होतात, मग मी कधी आराम करणार किंवा कधी दुसरी कामं करणार असं होतं. म्हणून माझा प्रयत्न असतो की सकाळी लवकर उठूनच कामं करायची. तर तुम्ही बघू शकताय माझं सगळं काम आवरलेलं आहे, आणि मी मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलेला होता आणि आता 10 वाजलेले आहेत. ब्रेक घेतला होता त्यामध्ये मी नाश्ता केला, नित्याला खाऊ घातलं, त्यानंतर टी व्ही बघितला, पेपर वाचला, थोडा वेळ पडले, कारण छोटासा ब्रेक पण एक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कंटिन्यू काम तुम्ही नाही करू शकत. मी तर आज 4 वाजता उठले होते, त्यामुळे मला थोडंसं आरामाची गरज होती, म्हणून असे छोटे छोटे ब्रेक जे आहेत ते मी कामाच्यामध्ये घेत असते. आणि मी आता वरती आलेली आहे, सगळ्यांची आंघोळी वगैरे झालेली आहे, त्यामुळे आता कपडे लावायचे होते, तर मशीनला मी कपडे लावून घेत आहे. वरती आल्यानंतर मला 1/2 तास लागतो वरचं सगळं आवरायला, मशीनमध्ये कपडे लावणं, त्यानंतर क्लिनिंग, डस्टिंग वगैरे करायला. तर आता मी थोडा जास्त वेळ लागेल मला कदाचित, कारण आता मी फरशीला बंद केलेली आहे बाई, मी मशीन घेतलेली आहे. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं नसेल तर नक्की बघा, तर ती मशीन घेतलेली आहे जी झाडू पोछा एकदाच करते, त्यामुळे त्या मशीननी मला हे वरचं सगळं क्लीन करावं लागेल, त्यामुळे आता थोडा 1/2 तास इथे वरती जास्त लागेल, म्हणजे 1 तास मला लागेल वरच्या कामाला. आणि वरचं जे आहे पोछा मी अल्टरनेट डेजलाच करेल, कारण वरती एवढी घाण पण होत नाही, तर वरचा पोछा मी 1 दिवस आड करेल आणि खालचा जो आहे तो रेग्युलर रोज करेल. रात्री झोपायच्या आधी केलं की सकाळी उठल्याबरोबर सगळं घर स्वच्छ असलं की मग छान वाटतं.
तर लवकरच मी त्या मशीनचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला वेगळा झाडू मारणे किंवा वेगळा पोछा मारायची गरज नाही. ॲट अ टाईम ती मशीन जी आहे ती झाडूपरशी सोबत करते आणि थोडंसं सुरुवातीला कठीण जातं, पण जेव्हा तुम्ही यूज टू होता त्या मशीनसोबत तर तुम्हाला एकदा सगळं माहिती झालं की तुम्ही ती कामं पटापट करू शकता. तर चला मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.